नमस्कार मित्रांनो, तुमचं या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. इयत्ता 8वी विषय गणित परिमेय व अपरिमेय संख्या पहिलं प्रकरण आपल्याला आपण सुरुवात करत आहोत. परिमेय व अपरिमेय संख्या. मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. बेसिक तुमचं होणार आहे परिमेय अपरिमेय संख्यांचं, त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढे असेच नवनवीन व्हिडिओ मिळतील गणित व विज्ञानाचे. तर मित्रांनो, सुरुवातीलाच नैसर्गिक संख्येचा उगम झाला असं आपण म्हणतो, नाही का? 1, 2, 3 ज्यावेळेस सुरुवातीला आदी मानव वगैरे काही भाषा अवगत नव्हती, मग त्यावेळेस त्यांची जी गुरंढोरं होती ती नेमकी कशी सांभाळायची? ती तर दगड ठेवायचे, याच्याकडे एवढे ढोर असतील, गुर असतील, तर त्या पद्धतीने ते दगड जवळ ठेवायचे आणि त्यानुसार मग ते संध्याकाळी आले किंवा नाही ते ठरवायचे. आणि मग त्यानुसार त्या एका दगडाला एक तो ते त्यांचं गुर असेल की जे काही असतील त्यांच्याकडे जनावरं असतील ती मोजली जात असत. मग हळूहळू भाषेचा विकास झाला आणि संख्यांचाही विकास झाला आणि सुरुवातीलाच झाली ती नैसर्गिक संख्या. मग ती काउंट करता येऊ लागली आपल्याला. मग नाव दिलं त्याला 1, 2, 3, 4, 5, 6 अशा. आता तर आपल्याला इन्फायनाईटपर्यंत त्या मोजता येतात. यालाच आपण म्हणतो नैसर्गिक संख्यांचा समूह. मग मित्रांनो, पुढची संख्या पूर्ण संख्या कोणती? तर या संख्येचा शोध लागला होता पण अभिमानाची गोष्ट म्हणजे काय, शून्याचा शोध जो आहे मित्रांनो हा भारतात लागला. आणि त्यामुळे 9 पर्यंत तर ठीक होतं, पण शून्य आल्यामुळे 10, 100, 1000, 10,000 किंवा 1,00,000 असेपर्यंत संख्या ज्या आहेत त्या मोजताव्या लागल्या. तो शून्य जो आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरला आणि विशेष म्हणजे आपल्या भारताने त्या शून्याचा शोध लावला. ती झाली पूर्ण संख्या. मग नैसर्गिक संख्यांमध्ये 1 पासून सुरुवात होते आणि पूर्ण संख्यांमध्ये 0, 1, 2, 3, 4 याप्रमाणे या सगळ्या मित्रांनो पूर्ण संख्या झाल्या. मात्र तुम्हाला प्रश्न पडेल मित्रांनो, दोन्हीला नैसर्गिक संख्याच म्हणायची का फक्त? तर नाही, कारण की ती पूर्ण संख्यामध्ये पण येते. म्हणजे 2 ही नैसर्गिक संख्या पण आहे आणि पूर्ण संख्या पण आहे, हे लक्षात असू द्या. मग मित्रांनो, बेरजेला सुरुवात झाली. 2 अधिक 2 4, 4 अधिक 4 8 वजाबाकी करता येऊ लागली. 4 आता 3 गेले 1 या गणिती क्रिया सुरू झाल्या. मात्र लहान संख्येतनं मोठी संख्या वजा करता येत नव्हती, मग त्यावेळेस पूर्णांक संख्यांचा शोध लागला. मग त्या कोणत्या? तर त्या या पद्धतीने बघा. इकडनं -, -3, -2, -1, 0, 1, 2, 3 आणि पुढे सुद्धा त्या असंख्य असतात. मग अशा संख्यांना आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो, नाही का? मग मित्रांनो, समजा मी 2 ही संख्या सांगितली, 2 ही पूर्णांक संख्या पण आहे, पूर्ण संख्या पण आहे, नैसर्गिक संख्या पण आहे, लक्षात घ्या. म्हणजे याच्यापेक्षा पूर्ण संख्येचा समूह मोठा आहे, एक जास्त त्याच्यात, आणि पूर्णांक संख्येचा तर या दोघांपेक्षा मोठा आहे, कारण की यामध्ये वजा संख्या पण आली. अशा पद्धतीने संख्येचा शोध लागत गेला. मग आता परिमेय संख्या कोणत्या? तर मित्रांनो, ज्या आपण अपूर्णांकात लिहितो की नाही, समजा 3/2, 4/5 अशा संख्यांचा तुम्ही अभ्यास केला आहे, नाही का? हे काय आहेत? अपूर्णांक आहेत, नाही का? मग अशा संख्या ज्या आहेत त्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. मग मित्रांनो, त्याची व्याख्या जी आहे ती केली गेलेली आपल्याला आणि ती व्याख्या खूप महत्त्वाची, ती तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ती व्याख्या नेमकी काय तर ती तुम्हाला मी सांगतोय. जर समजा एखादी संख्या m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात, परिमेय संख्या म्हणतात. मित्रांनो, हा जो संख्यांचा समूह आहे हा सर्वात मोठा आहे या संख्यांच्या बाबतीत विचार केला तर. आता इथे m आणि n काय लिहिले मी, तर m व n हे पूर्णांक आहेत, पूर्णांक. आता यांमध्ये सर्वात मोठा संच हा आहे की नाही, मग हे पूर्णांक याच्यामधले कोणतेही पूर्णांक घेतले आपण, नाही का? फक्त n शून्य सुद्धा पूर्णांक आहे, फक्त तो छेदाला म्हणजे n यायला नको, तो ही अट असते, फक्त n हा शून्य नको. मग अशा ज्याही संख्या आहेत m/n स्वरूपातील त्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो. याचं उदाहरणावरून आपण स्पष्टीकरण करूया. बघा, 2/3 मित्रांनो या रूपात आहे तर दिसते मला, m/n च्या रूपात आहे, नाही का? 2 आणि 3 हे काय, m आणि n काय आहेत,
हे आहेत पूर्णांक, मग दोन पण पूर्णांक आहे, तीन पण पूर्णांक आहे, म्हणून ही परिमेय संख्या आहे. त्याचप्रमाणे मी असं लिहिलं समजा वजा तीन छेद पाच ही परिमेय संख्या आहे का, तिथे वजा तीन, वजा तीन काय पूर्णांक असायला हवा, पूर्णांक आहे तो, पाच सुद्धा पूर्णांक आहे म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या आहे. मग मित्रांनो सात परिमेय संख्या येईल का, ही या रूपात दिसते का आपल्याला, जरी प्रथम दर्शनी ती दिसत नसली तरी जी संख्या आहे तिला छेद नेहमी एक असतो, म्हणजेच एम छेद एनच्या स्वरूपात आली, म्हणजे सात, फक्त सात जरी असेल ती सुद्धा काय आली परिमेय संख्या आली. म्हणजे थोडक्यात काय तर या सर्व संख्या ज्या आहेत की नाही यांना सुद्धा आपण परिमेय संख्या म्हणू शकतो, आणि अपूर्णांक जे आहेत दोन छेद तीन वजा तीन छेद पाच यांना देखील आपण परिमेय संख्या म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय तर अपूर्णांक आणि हे पूर्णांक असतील नैसर्गिक संख्या असतील या सर्व म्हणजेच काय आहेत परिमेय संख्या. आय होप मित्रांनो तुम्हाला त्या कळल्या असतील. मित्रांनो संख्या रेषा तुम्ही शिकला आहात आहे का, संख्या रेषा या पद्धतीने काढली जाते, ते दाखवतो तुम्हाला. या पद्धतीने संख्या रेषा असते, तुम्ही सातवीत ते शिकला असाल, शून्य इकडे असणार, एक इकडे असणार, दोन तीन चार, म्हणजे उजव्या बाजूला जे आहेत ना मित्रांनो तर ती वाढत जाते एक दोन तीन चार या पद्धतीने, आणि डाव्या बाजूला मात्र ती वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार या पद्धतीने ही संख्या रेषा असते. या संख्या रेषेवरती आपल्याला दोन छेद तीन वजा तीन छेद पाच अशा संख्या दाखवता येतील का, तर याचं उत्तर निश्चितच ते आहे. ते आपण सराव संचमध्ये आपण ते शिकणारच आहोत. सराव संच 1.1 तशीच गणित आहेत, ती आपण आता घेऊया. मित्रांनो हा भाग तुम्हाला कळाला असेल, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय, आणि परिमेय संख्या म्हणजे काय. आता बघूया मित्रांनो आपण सराव संच 1.1. सराव संच 1.1 संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा, प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. आता मित्रांनो संख्या रेषा मी काढून ठेवली थोडक्यात, ओके. हा इकडे आहे शून्य, आता आपल्याला हे माहिती डाव्या बाजूला काय असणार आहे उजव्या बाजूला काय असणार आहे, हा एक असेल दोन असेल तीन असेल, हे सारखं अंतर घ्यायचं, तुम्ही किती घेऊ शकतात हे सारखं अंतर घ्यायचं, आणि संख्या रेषा जी ती काढायची. या पद्धतीने मी काढली, इकडे काय येणार, तिकडे येणार वजा एक, इकडे येणार वजा दोन, इकडे येणार वजा तीन. आता मित्रांनो या पूर्णांक संख्या आहेत, यात आपण सहज दाखवतो, तुम्ही सहज दाखवू शकतात, या पूर्णांक संख्या संख्या रेषेवर दाखवलेल्याच असतात. आता परिमेय संख्या म्हणजे तीन छेद दोन ही नेमकी कशी दाखवणार, आता तीन छेद दोन ही नेमकी कशी दाखवणार, पाच छेद दोन नेमकी कशी दाखवणार, इथे वजा तीन छेद दोन ही कशी दाखवणार, हे कसं दाखवायचं, त्यासाठी बघा मित्रांनो काय करायचंय, तर छेदाकडे लक्ष द्या, तीन छेद दोन नाही का, पाच छेद दोन. आता तीन छेद दोन चा अर्थ काय, तीन गुणिले एक छेद दोन, म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो या एककाचे हे जे एक याचे सारखे दोन भाग करायचे आहेत आपल्याला, याचे सारखे दोन भाग करायचे आहेत, म्हणजे शून्य आणि एक हे एक एकक अंतर आहे की नाही, छेदात दोन आहेत सगळ्या ठिकाणी, म्हणजे या एककाचे दोन भाग करणार, दोन भाग केले, एक आणि दोन यामध्ये दोन भाग केले, हा दोन भाग केले, याचे पण दोन भाग केले, याचे पण दोन भाग केले, पुन्हा इकडे करतोय हे दोन भाग केले, दोन भाग केले, पुन्हा दोन भाग केले, ओके. आता मित्रांनो याला नाव देऊ तुम्ही ओ, ओके, हा शून्य आहे याला नाव दिलं ओ. आता आपल्याला तीन छेद दोन दाखवायचा आहे, तीन छेद दोन तर हा कसा दाखवणार, तर शून्यापासून तीन छेद दोन आहे म्हणजे धन आहे, धन सगळे या बाजूला येतात उजव्या बाजूला येतात, मग आता तीन मोजणार. बघा मित्रांनो शून्यापासून सुरुवात करतोय, एक दोन तीन, इथे आला तीन, म्हणजेच काय तर थोडक्यात हा जो पॉइंट आहे की नाही, हा पॉइंट हा असणार आहे तीन छेद दोन. लक्षात आलं तुमच्या, तर बघा लक्षात घ्या काय केलं, आधी आधी संख्या रेषा काढली एक दोन तीन लिहून घेतले आणि छेदाकडे लक्ष दिलं, छेद दोन होते त्यामुळे दोन भाग केले, छेद तीन असेल तर या एककाचे तीन भाग करायचे, छेद चार असेल तर चार भाग करायचे, इतकं सोपं आहे. मग दोन दोन भाग केले आणि त्यानुसार शून्यापासून काउंटिंग सुरू केली, एक दोन तीन, आणि हा पॉइंट जो आहे तो आला तीन छेद दोन. याला तर तुम्ही काही नाव देऊ शकतात, समजा मी नाव देतो याला ए. मग तीन छेद दोन कुठे आहे, तर या इथे आहे. आता पुढची संख्या आहे पाच छेद दोन, ही सुद्धा धन आहे, मग आता धन इकडनं मोजणार शून्यापासून उजवीकडे, पाच मोजणार बघा मित्रांनो, एक दोन तीन चार आणि पाच, हा इथे आला, याला नाव देतो मी बी, आणि इथे अंक येणार पाच छेद दोन. अशा पद्धतीने
परिमेय संख्या 302 सुद्धा मला संख्या रेषेवर दाखवता आली, 502 सुद्धा मला संख्या रेषेवर दाखवता आली. आता दाखवायची मला वजा 302. आता वजा 302 कशी दाखवणार, तर हे सुद्धा सोपं आहे. वजा कुठे असतो, डाव्या बाजूला. छेद दोनच आहे, दोन दोन भाग आपण केलेलेच आहेत. आता वजा 3 मोजायचा आहे आपल्याला. बघा आता हे मोजायचे नाही, लक्षात घ्या, कारण की याचा छेद 1 आहे. दोन साठी आपण दोन भाग केलेत. मग वजा 3/2 शून्यापासून सुरुवात करणार डाव्या बाजूला. 1, 2, 3 इथे आला. आता याला नाव देऊन टाका तुम्ही, हा इथे येणार वजा 3/2, आणि इथे समजा मी नाव देतो सी. अशा पद्धतीने 3/2, 5/2, वजा 3/2 या संख्या रेषेवर मला दाखवता आले. त्यांना नाव मी दिले क्रमाने ABC. आता मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्न आला असेल इथे -2 आणि इथे -3/2 का, तर एक उदाहरण म्हणून, जरी आपल्या इथे हे गणित नसलं, समजा तुम्हाला 4/2 ही संख्या दाखवायची. 4/2, आता 4/2 जर संक्षिप्त रूप दिलं तर ते काय मिळतं, दोनच मिळतं की नाही, पूर्णांकात 2 मिळतं. 4/2 या अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप काय, 2 आहे. या पद्धतीने जर आपण मोजलो तर तो बघा कसा येतोय, 4 घर मोजायची आहेत, 1, 2, 3, 4. 4/2 बरोबर बघा 2 ठिकाणी झाला. म्हणजे अशा पद्धतीने आपली गणित जी आहेत ती चुकत नाही. फक्त काय करायचं, छेद किती आहे त्याच्यावरनं ते त्या एककाचे भाग करायचे. पुढचं गणित बघूया. आता इथे बघा मित्रांनो, इथे दिलं आहे 7/5 -2/5 -4/5. छेद काय आहे, तर 5 आहेत, म्हणजे एका एककाचे 5 भाग होतील. आधी आपण लिहितोय, इथे लिहितो बघा, आधी 0 लिहितो, इथे लिहितो 1, इथे लिहितो 2, इकडे लिहितो -1, इकडे लिहितो -2. ज्या छेद मोठा असेल ना, तर हे अंतर थोडं जास्त लांब काढायचं, कारण की आपल्याला तेवढे मोठे भाग करावे लागतील. ओके, इकडे बघूया. ओके, आता मित्रांनो 5 भाग करायचे एका एककाचे. अंदाजे करतो मी बघा, 1, 2, 3, 4 बघा, 1 लक्षात घ्या, 2, 3, 4 आणि हा 5 झाला. म्हणजे एका एककाचे 5 भाग केले. बघा हा 1, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा 5. तसेच याचे सुद्धा, हा 1, 2, 3, 4 आणि हा 5. या बाजूला घेतोय 1, 2, 3, 4. 4 रेषा मारल्या म्हणजे हा 5 भाग ऑटोमॅटिक येतो. इकडे सुद्धा 1, 2, 3, 4 आणि हा 5 आला. ओके, आता मित्रांनो आपण पहिला अंक दाखवूया, 7/5 धन आहे, म्हणजे तो येणार उजव्या बाजूला. उजव्या बाजूला जायचंय आपल्याला शून्यापासून. बघा 7 घर मोजायचे शून्यापासून, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. इथे आला, इथे देतो 7/5, याला नाव मी देतो समजा P नाव दिलं. ओके, आता आहे -2/5. -2 कोणत्या बाजूला येतो, तर तो येतो डाव्या बाजूला. सुरुवात करणार शून्यापासून, 1 आणि 2, म्हणजे हा आला -2/5. इकडे देतो त्याला मी -2/5. हा झाला माझा Q, समजा काही नाव देऊ शकता तुम्ही त्याला. आणि इकडे आहे -4/5. इकडे सुरुवात करणार 1, 2, 3 आणि 4. इथे आलाय -4/5, याला मी नाव देतो R. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही सहजपणे अपरिमेय संख्या जे आहेत या तुम्ही दाखवू शकता संख्या रेषेवर. आय होप ते तुम्हाला कळालं असेल. आता मित्रांनो समजा -5/5 असता, आता -5/5, 5 ला 5 ने भाग केला, 1 झाला की नाही, म्हणजे +1 बरोबर, -1 ठिकाणी येतो बघा तो, 1, 2, 3, 4, 5 हा आला -5/5, म्हणजेच काय -1 नाही का, हे आपल्याला दिले नाही, तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे लिहू शकाल. पुढचं गणित बघूया. पुढचं आहे -5/8 आणि 11/8. आता मित्रांनो छेद खूप मोठा आहे 8, त्यामुळे आपल्याला संख्या रेषा काढताना ही काळजी घ्यावी लागेल की जे एकक अंतर आहे ते खूप मोठं घ्यावं लागेल. आता इथे मी ते 0 घेतो. ओके, इथे मी घेतो 1, इथे घेतो मी 2, इकडे घेतो मी 3, इकडे घेतो मी -1 कारण की डावी बाजू आहे, इकडे घेतो -2. आता मित्रांनो किती भाग करायचे आहेत आपल्याला, तर 8 भाग करायचे आहेत, नाही का, तर नीट लक्षात घ्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हा 8 झाला.
इकडे सुद्धा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हा आठ झाले, इकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ, तुम्ही पट्टीच्या सहाय्याने व्यवस्थित घ्या मित्रांनो, ओके। आता आपल्याला अंक दाखवायचे आहेत, शून्यापासून सुरुवात करणार, वजा पाचशे आठ म्हणजे या बाजूला, वजा आला म्हणजे डाव्या बाजूला करणार, शून्य इथे आपला, सुरुवात करूया, एक दोन तीन चार पाच म्हणजे हा बिंदू जो आहे तो आहे वजा पाच छेद आठ। कुठे दिलाय? अकरा छेद आठ, पॉझिटिव्ह आहे, धन आहे, या बाजूला येईल तो, शून्य इथे आहे आपला, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा म्हणजे हा बिंदू जो आहे तो येईल अकरा छेद आठ। यांना नावं देऊन टाका आपण, समजा मी याला नाव देतो ए, याला नाव देतो बी, अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे जे आहे हे दाखवता येतील। आय होप मित्रांनो हे तुम्हाला कळालेलं असेल। मित्रांनो पुढचा जो टॉपिक आहे आपण आजच आपण कंप्लीट करूया। पुढचा प्रश्न बघा, दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा, बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो। आता मित्रांनो ही संख्या रेषा आपल्याला दिलेली आहे, त्या ठिकाणी आपल्याला बी बिंदू दिसतोय, तर कोणती परिमेय संख्या इथे आहे ते आपल्याला दर्शवायचं आहे। आता मित्रांनो हे लक्षात घ्या, आधी एका एककाचे भाग किती केले ते बघूया आपण। तर इथे समजा मी शून्य आहे, इथून बघतोय एक दोन तीन चार, म्हणजे थोडक्यात चार भाग केलेत, एका एककाचे चार चार भाग केलेत हे लक्षात घ्या, नाही का। मग आता आपल्याला बी बिंदू शोधायचा नेमका कुठे आहे, तर बी बिंदू काउंट करत जायचं आहे आपण, आणि छेदाला मात्र चार लिहायचं आहे, कारण का शून्य ते एक या दरम्यान चार भाग केलेत, एफ आणि सीच्या दरम्यान म्हणजे एक आणि दोनच्या दरम्यान चार भाग केलेत, म्हणजे छेद चार आहे हे तुमच्या लक्षात आहे। आता मित्रांनो आपल्याला बी बघायचं आहे, बी बघूया कुठपर्यंत येतोय, इथून सुरुवात करतोय मी, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा। आता बी बिंदूच्या ठिकाणी मित्रांनो किती येतोय, दहा येतो आहे, आणि एका एककाचे चार भाग आहेत म्हणजे तो छेद चार येणार, आणि बी बिंदू ओच्या डाव्या बाजूस आहे म्हणजे तो ऋण असणार, म्हणजे येणार बीचे निर्देशक येईल, किंवा बी जो आहे ही वजा दहा छेद चार ही परिमेय संख्या दर्शवितो। आपण लिहूया बी हा बिंदू, किंवा बिंदू बी हा वजा दहा छेद चार ही परिमेय संख्या दर्शवितो। आता मित्रांनो याला तुम्ही संक्षिप्त रूप सुद्धा देऊ शकता, आता हे पुन्हा लिहिण्याची आवश्यकता नाही तुम्हाला, वजा दहा का लिहिला आपण, कारण की तो शून्याच्या डाव्या बाजूस आहेत, या बाजूस सगळे ऋण असतात, या बाजूस सगळे धन असतात, बी डाव्या बाजूस आहे म्हणजे ऋण लिहिला। चार का लिहिला, तर एका एककाचे चार भाग केलेत म्हणून तो लिहिला। मग वजा दहा छेद चार, वजा दहा छेद चार याला जर संक्षिप्त रूप दिलं तर वजा पाच छेद दोन येतो, बघा बे पंचे दहा आणि बे दुने चार, म्हणजे याचं उत्तर वजा पाच छेद दोन जरी लिहिलं तरी ते सुद्धा बरोबर आहे, बिंदू बी हा वजा दहा छेद चार किंवा वजा पाचशे दोन ही परिमेय संख्या दर्शवतो। तुम्ही काही एक उत्तर लिहिलं तरीही चालेल। आता पुढचं बघा प्रश्न काय, आता इथे मित्रांनो पूर्णांक युक्त अपूर्णांक एक आहे आणि तीन छेद चार आहे, याला आधी आपण एम छेद एन चे रूप देऊया, अपूर्णांकात आणूया, काय करतो आपण याला, बघा एक तीन छेद चार जो असेल आपण काय करतो, चार एक चार अधिक हा तीन मिळतो आणि खाली चार लिहितो, म्हणजे याची जी किंमत आहे ती काय आली, चार अधिक तीन सात छेद चार। आता सात छेद चार कोणत्या बिंदूने दाखवलेली आहे, सात छेद चार मित्रांनो सात हा धन आहे म्हणजे शून्याचा तो उजव्या बाजूस येणार, एका घराचे चार भाग आहेत त्यामुळे छेद चार आहेच, म्हणजे फक्त आपल्याला शून्यापासून सात घरं काउंट करायची आहेत, आणि सातव्या घरी जो बिंदू दिला आहे तो बिंदू जो आहे मित्रांनो सात छेद चारने दर्शवलेला असेल। मोजूया शून्य इथे, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, म्हणजे सी जो बिंदू आहे, बिंदू सी जो आहे मित्रांनो तो दर्शवतोय हे आपल्याला ही रेषा। लिहूया इथे आपण लिहूया एक तीन छेद चार पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, ही संख्या सी बिंदूने
दाखवली आहे. मित्रांनो, हे तुम्हाला कळालं असेल नेमकं काय मला म्हणायचं होतं ते. 1304 पूर्णांक युक्त अपूर्णांक आपण काय केला, अपूर्णांकात केला, 704 केला. 704 आपण सहज दर्शवू शकलो, इकडनं सात घर मोजले तो इथे आला. 704 म्हणजेच काय असतो तो, 1.304 अपूर्णांक असतो. आणि त्याचा बिंदू दाखवला आहे सी, म्हणजे याचं उत्तर आलं सी. पुढे डी या बिंदूने 502 ही परिमेय संख्या दाखवली आहे, हे विधान सत्य की असत्य ते लिहा. डी या बिंदूने 502. मग मित्रांनो, 502 लक्षात घ्या, एका घराचे भाग केले आहेत 4. त्यामुळे डी हा जो बिंदू आहे याचे आपल्याला जी संख्या मिळणार आहे ती 4 रूपात, छेद 4 रूपात मिळणार आहे. नंतर तिचं संक्षिप्त रूप देऊन ती येते का, त्याचा अर्थ सत्य असत्य ठरणार आहे. आता आपण बघूया डी बिंदू नेमका कुठे आहे. धनसंख्या आहे, ओके. डी बिंदू मला मित्रांनो इथे दिसतोय, बरोबर आहे. शून्यापासून सुरुवात मी करतोय, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणजे जर मला लिहायचं असेल तर तो 10/4 याचं आलं. याचं उत्तर काय आलं, 10/4 ने डी जो आहे तो दर्शवला आहे. आणि आपल्याला काय विचारलंय, डी या बिंदूने 502 ही परिमेय संख्या दाखवली. आता मित्रांनो, 10/4 याला जर संक्षिप्त रूप दिलं, 2 भाग दिला, 2 × 2 = 4, 2 × 5 = 10, म्हणजे 502 आलं. म्हणजे 10/4 म्हणजेच काय आहे, 502 आहे. आणि त्याच्याने तो डी बिंदू दाखवलाय, म्हणून हे विधान सत्य आहे. त्यामुळे हे लिहून टाका मित्रांनो, डी या बिंदूने 5/2 ही संख्या, 5/2 ही संख्या दाखवली आहे, हे विधान सत्य आहे. सत्य आहे. आय होप मित्रांनो हे गणितही तुम्हाला कळालं असेल. आणि आपलं सराव संचय 1.1 संपलाय. मित्रांनो, चॅनल नक्की सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर, जेणेकरून तुम्हाला सराव संचय 1.2 व पुढील सर्व गणितं जे आहेत ते सहज उपलब्ध होतील. धन्यवाद, गुड बाय.